नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पितृपक्ष विशेष तांदूळाची खीर. चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात. इथे आपली कढई गरम झालेली आहे. इथे मी हे बासमती तांदूळ अर्धी वाटी घेतलेले आहेत. हे स्वच्छ धुवून आणि फॅनखाली वाळवून घेतलेले आहेत. आता याला आपल्याला गुलाबी होईपर्यंत भाजायचं आहे. तांदूळ छान गुलाबी भाजत आलेले आहेत. हे तांदूळ आपण लो टू मीडियम गॅसवरच भाजलेले आहेत. मी आता इथे गॅस बंद करते आणि हे तांदूळ आता आपल्याला भिजत घालायचे आहेत. तांदूळ आता आपण भांड्यात काढून आणि भिजत घातलेले आहेत. याला धुवायची गरज नाही आहे आता, कारण हे अगोदर मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत. याला आता 1 ते 1.5 तास भिजू द्यायचं आहे. आपला 1 ते 1.5 तास झालेला आहे. आपले तांदूळे छान भिजलेले आहेत. हाताने हे असे होतात, बारीक व्हायला लागलेले आहेत बोटाने. आपण आता हे वाटून घेऊयात. बारीक रवाळ असं वाटायचं आहे. आपलं हे तांदूळ बारीक रवाळ वाटून झालेले आहेत. असे हे तांदूळ वाटायचे. इथे मी कढईमध्ये 1/2 ते 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता ही पेस्ट आपण यामध्ये घालायची आहे. याला हलवून घेऊया. कुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. हे थोडं शिजू देऊयात आपण यामध्ये. हे छान शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण 1/2 लिटर दूध घालूयात. आणि याला मिक्स करून घेऊयात. आणि 1 उकळी आणून घेऊयात. 1-2 उकळ्या आणून घेऊयात. खीर उकळते तोपर्यंत आपण यामध्ये खोबरं आणि किसमिस घालूयात, मनुके घालूयात. खोबरं इथं मी 1 वाटी घातलेलं आहे. आणि हे ड्राय नट्स घालूयात, काजू आणि बदाम आवडीप्रमाणे. आणि हे ऑप्शनल आहे पूर्णपणे. याला उकळी येऊ देऊयात आणि मग आपण साखर घालूयात यामध्ये. खीर छान उकळलेली आहे. यामध्ये तुम्ही वेलची पावडरही घालू शकता. चला तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली? सोप्या पद्धतीने तांदळाची खीर नक्की करून बघा. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त रहा.